प्रेक्षको गुड मॉर्निंग सुप्रभात आरोग्य सह्याद्री मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चवीला गोड शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारं फळ म्हणजे पपई. पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाण्याचे आणखी फायदे देखील आहेत ते आज आपण पाहूयात. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहिल्याने हृदय विकाराचा धोका संभवतो. वजन घटण्यास मदत होते. एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटॅमिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटॅमिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते. मधुमेहींसाठी गुणकारी. पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून देखील बचाव होतो. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा. कर्करोगापासून बचाव होतो. पपईमधील अँटीऑक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडिकल्स पासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते आणि ताणतणाव कमी होतो. दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते. आजच्या भागात इथेच थांबतोय. मात्र विविध फळांच्या फायदेशीर टिप्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्य सह्याद्री.